पाकिस्तान 1983 व 84 या दरम्यान बैरिस्टर वीर सावरकर साहेबांचा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि त्यानंतर 30 ते 40 वर्ष झाले, परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा कुठल्याही पक्षांनी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आणि आज आपण बघा हे पुतळ्याची ती दुरावस्था झालेली आहे आणि त्याच्यासाठी आमचे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिनांक 17 रोजी एक आंदोलन केला होता आणि त्याची दखल घेत जेव्हा मी मुंबईत होतो आणि मुंबईहून मी माझे सहकारी सिद्धार्थांना जगदेव तसेच दीपाश्री नाईक मॅडम यांना फोन करून सांगितलं की आपण जे पुतळा समितीचे जे सदस्य आहेत त्यांना बोलावून घ्या आणि जे शिवसेना पक्षातले जे लोकांनी आंदोलन केलं होतं त्यांना पण बोलावून घ्या आणि आपण आपल्या निधीत 20 लाख रुपये आज मी मंजूर केलेले आहे. त्याचं पत्र मी पुतळा समितीचे सदस्य आमचे विश्वासाहेब व तसेच महेशभाऊ मिस्त्री यांना सुपूर्द करीत आहे. भैया भैया तो सब आप आ जाओ, सब आ जाओ. परवाच्या दिवशी शिवसेनेच्या माध्यमातून वीर सावरकर यांच्या पूर्ण कृती स्मारकाचं विठंबना होते आणि सगळं जीर्ण झालेलं आहे, पण कुणाचं लक्ष गेलं नाही. शिवसेनेने आंदोलन केलं, MIMचे आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब ते धुळ्यात नव्हते, पण त्यांच्या सचिवांनी त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आम्हाला इथे पाचारण करून या ठिकाणी ताबडतोब 20 लाख त्यांच्या आमदार विकास निधीतनं मंजूर केलेलं आहे. सर्वप्रथम धुळेकर जनतेला मी हात जोडून विनंती करतो आणि आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये संक्षिप्तमध्ये माहिती देतो. आमदार साहेब धुळे शहरामध्ये MIM पक्षाच्या माध्यमातून निवडून आले. हे निवडून जरी आले MIMच्या माध्यमातून आणि बहुतांश असा समजून घ्या की सर्वस्व मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले हे आमदार आहेत. 46 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये असंख्य आपले हिंदू आमदार झाले, पण अशा पद्धतीची त्यांनी कधी उदारता दाखवली नाही, काम केलं नाही. आमदार साहेब जातीने मुसलमान आहे. केंद्राचं सरकार विकासावर आलं, केंद्र सरकारने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मुसलमानाची आणि पुढाऱ्यांची या देशाला आज नितांत गरज आहे. केंद्राने यांचा आदर्शच घ्यायला पाहिजे. आता यांचे कामाचे तुम्हाला पाडे सांगतो. विठ्ठल मंदिर हिंदूंचं मंदिर 50 लाख रुपये दिले. कुण्या गणपती हिंदूंचं मंदिर तिथे त्यांनी 20-25-30 लाख रुपये दिले. मग जलाराम मंदिरला दिले, बौद्ध स्मारकाला दिले, सावरकरांच्या तिथे दिले, बुद्ध विहाराला दिले आणि सगळ्यात जास्त आई एकवीरा देवीच्या विकास कामाला दिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक हिंदूला जेव्हा देव आज्ञा झाल्यानंतर तो इथे देवपुराच्या स्मशानभूमीत येतो. अरे या माणसाचे जितके आपण आभार मानले तितके कमी आहे. कमीत कमी 1.25-1.5 कोटी रुपयाची इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी सुद्धा यांनी आली. ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदूंच्या नावावर मतं मागितली आणि सत्ता भोगितली पण हिंदूंना वाऱ्यावर सोडलं. अरे अशा मुसलमानांचा आम्हाला अभिमान, अशा मुसलमानांचा अभिमान आहे आम्हाला की त्यांनाही माहिती आहे की मी माझ्या समाजाच्या लोकांच्या जीवावर निवडून आलो, पण निवडून यायला पक्ष आणि समाज लागत नाही. खरी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आज डॉक्टर फारुख शाह हे देत आहेत. मी यांचा तोत्या पोपट नाही. धुळे शहराला माहिती आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. पण ज्या माणसांनी केलेलं काम आहे, विरोधाला आम्ही विरोध करतो, पण इतक्याही खालच्या थरावर जाऊन आम्ही विरोध करत नाही. वीर सावरकरांच्या बाबतीमध्ये सत्तेत असलेल्या लोकांनी आजच्या 1.5 महिन्यापूर्वी पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करून रॅल्या काढल्या, पण त्यांनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. अरे आदर्श हा मुसलमान. आज
हिंदू राष्ट्रीय पुरुषांचे हे राष्ट्रीय पुरुष नाही, हे दैवत आहे, हे माइलस्टोन आहे. भविष्यात काय करायचंय यांचा आदर्श घेऊन, अरे आपल्या लोकांना जे जमलं नाही त्या एमआयएमच्या या आमदाराला जमतंय, यांचं कौतुक. सैमे भैया सॅल्यूट करता धुलेकर जनते की तरफ से. मैं आपको 46 साल हमने दिए, खाली लोगों को गाजर और धतूरे बताए, बाकी काम किया नहीं. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची जी संकल्पना आहे ती डॉक्टर फारूक शाह साहेबांच्या माध्यमातून आज ही धुळे शहरामध्ये अवतरलेली आहे. आणि ज्या कोणाला अंध भक्तांना असं वाटत असेल की शिवसेनेचा नेता एमआयएमच्या आमदाराचे जोगवे आणि स्तुती गात होता, तर त्यांनी खुल्या मंचावर येऊन जायचं आणि मी यांच्या बाबतीत जे बोललेलो यांचे मुद्दे त्यांनी खोडून दाखवायचे. ती चंपाराणी तरी बोलली होती मी संन्यास घेऊन गेला, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, जे बोललो त्याच्यावर ठाम आहे. माझे बोललेले मुद्दे जर कोणी खोडून दाखवले मी त्याच दिवशी त्या क्षणी राजकीय जीवनात संन्यास घेऊन घेईल. आता खूप झालं, बैकाव्यात येऊ नका. जो आपल्या मदतीला हाक देईल आणि हाकेच्या अंतरावर येऊन उभा राहील आज आपला पुढचा लोकप्रतिनिधी असायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथे आज येतो तुझा रे फोटो व्हिडिओ मध्ये रे. ओके, अच्छा वर पण काही लागला तर राष्ट्रीय पुरुष सावरकरांच्या सुशोभीकरणाकरताची मधी जाऊ द्या ना. आपण